नमस्कार शेतकरी मित्रो, मी श्यामकांत महाजन, महिंद्रा समिट अॅग्री सायन्स लिमिटेड. आज आपण श्री ज्ञानेश्वर भाऊ दत्तात्रय काठे, गाव जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक यांचा जवळपास म्हणजे हा जो प्लॉट आहे, आपण 7व्या 12ची आंब्या 12ची या प्लॉटची तयारी करतोय. चालू वर्षी 1 महिन्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर भाऊंचा या प्लॉटमधून 400 कॅरेट माल गेलेला आहे, म्हणजे जवळपास 8-9 टनच्या आसपास माल गेलेला आहे. यांची जी मोठी मेजर समस्या आहे ही मर आहे, स्टेम बोरर आहे, म्हणजे आपण खोडकिड म्हणू शकतो. कारण की आपण जर या जमिनीचा जर आपण अभ्यास केला तर आपला हा 7 ते 7 फुटापर्यंत कम्प्लिटली हा ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो किंवा आपण जे पाणी देतो तर त्या जमिनीचा लवकर वापसा न आल्यामुळे आपल्याला खोडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोला रॉट, रायझोक्टोनिया, पिथियम रुट्रॉट म्हणजे मुवीमध्ये आणि निमॅटोड, कारण की आपण ग्लायफोसेट मारल्यामुळे आपल्याला निमॅटोडच्या गाठींची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये डाईम या पिकामध्ये जाणवते. तर या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि पुढच्या वर्षाची म्हणजे 2024ची आपण आंब्या 12ची तयारी करत असताना आपण कोणकोणते कामं हे करायला हवे त्याबद्दल हा संक्षिप्त व्हिडिओ पुढच्या 3 मिनिटाचा असेल. जानोरी हे जे गाव आहे, आपले हे जे गाव आहे, आपण जे म्हणतो की या गावामध्ये मेजर डाईम, पेरू, पेरूमध्ये तैवान पिंक आणि द्राक्ष जे क्षेत्र होते ते आता कन्वर्ट होऊन गुलाबाची शेती आणि पेरूची शेती प्लस डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. आजचा आपला जो विषय आहे, आपल्याला 1-5 ते 7 पॉईंटवरती बोलणं हा खूप गरजेचं आहे. जे शेतकरी आंब्या 12ची तयारी करत असतात दरवर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचे कामं म्हणा आपण आपल्या बागेमध्ये रेस्ट 12मध्ये करायला हवे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असेल. सर्वात पहिले म्हणजे आपण जर आपल्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाभा झालेला असेल, माल काढल्यानंतर शूट मोठ्या प्रमाणामध्ये असतील, तर आपण त्या बागेची छाटणी करून घेणे मध्यम किंवा काही ठिकाणी झाडांची खूप दाटी होऊन जाते अशा वेळेस आपल्याला पंजा छाटणी करणे खूप गरजेचं आहे. पंजा छाटणी म्हणजे आपण नवीन स्टम्पचे पंजा डेव्हलप करतो, त्या पंजे डेव्हलप केल्यानंतर छाटणीमध्ये त्या पंजेमधून जी नवीन शूट निघणार आहे त्या शूटला आपण निंबर करून 3 महिन्यांनी आपण त्याला पानगळीचं पहा ट्रीटमेंट सुरू करणार आहे. तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती आपली छाटणी करणं खूप गरजेचं आहे. नंबर 2 आपण मधले काटे कुठे आवरून घेतो, नंबर 3 आपण टिलर किंवा रोटर मारून घेतो, नंबर 4 आपला हा जो बेड आहे या बेडला आपण आपली जी मुई आहे ही आपल्याला 90 ते 95% ही हाताने तोडणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण पावर टिलरचा वापर करणे खूप गरजेचं आहे. निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी म्हणजे 95% निमॅटोड किंवा सूत्रकृमीचा नियंत्रण करायचा असेल तर आपण आपल्या हाताने मुई तोडणं खूप गरजेचं आहे. मुई तोडणं म्हणजे काय, आपल्या शरीरातून रक्त काढणे. ज्यावेळेस आपण आपल्या शरीरातून रक्त काढतो तर 24 तासामध्ये नवीन रक्ताची जी उसही तयार होते आपल्या बॉडीमध्ये, त्याचप्रकारे आपण 90 ते 95% जर मुई तोडली तर नक्की आपल्याला निमॅटोड कंट्रोल मिळतो. झाडामध्ये एक नवीन सशक्तीकरण व प्रतिकार शक्ती सुरू होण्याची ही पद्धत आहे. नंबर 5 आपण खोडाला मनापासून जर पेस्टिंग केली, पेस्टिंगमध्ये ज्यावेळी आपण खोड हे 3 ते 4 इंच 5 इंच खोडून घेतल्यानंतर आपल्याला या खोडाला, खोड दाखवा 2 मिनटं, याला खोडाला आहे तर या खोडाला मोठ्या प्रमाणामध्ये कोला रॉट आणि रायझोक्टोनियाचा मोठा प्रादुर्भाव दिसतो. तर अशा वेळेस आपण खोड करणं खूप गरजेचं आहे. खोड हे आपलं पोट आहे, त्याच्यामुळे पोटाची डायजेस्टिव्ह सिस्टम जर चांगली असेल तर नक्की आपल्याला फ्लावरिंग, सेटिंग, प्लेक, तेल्या या गोष्टींपासून मुक्तता मिळते. खोड आपण जितक्या चांगल्या प्रकारे कोरू, कोरल्यानंतर आपण त्या खोडांना पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला खोडाची माती ही काढणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण 1% बोर्डो प्रतिझार 2 लिटर या खोड्याच्या ठिकाणी ओतल्यानंतर आपल्याला त्या तेथील बुरशींचा प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसतो. त्यानंतर आपण या खोडांना मनापासून पेस्टिंग करतो. पेस्टिंगमध्ये आपण गेरू, चुना, मरतूर, डांबर, गोळी, हिंग, कापूर, कॅस्ट्रॉल, मिओथ्रिन, डेनिटॉल सारख्या औषधांचं एकत्र मिश्रण करून मनापासून जर पेस्टिंग केली तर नक्की आपल्याला चांगले रिझल्ट हे भेटतात. त्यानंतर आपण खड्डे केल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी काही भागांमध्ये 2 ठिकाणी आपण खड्डे करतो, काही ठिकाणी 2 ड्रिपर असतात 14 लिटरचे 16 लिटरचे, काही ठिकाणी साईड लॅटरल्स असतात या, तर साईड लॅटरलच्या ठिकाणी आपलं 6 ठिकाणी पाणी पडतो. तर अशा वेळेस आपण साईडनेसुद्धा सुरुवातीला शेणखत हे टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपण रासायनिकचा डोस भरतो काही प्रमाणामध्ये, त्यामध्ये 10-26-26 निंबोई पेन, मायक्रोटनची किट, सेकंडरी सॉईल मिलसारखं जे खत आहे आपण प्रतिझाड वयोमानानुसार 2 किलोपासून तर 5 ते 8 किलोपर्यंत प्रतिझाडच्या हिशोबाने देत असतो. आत्ता आपण या 7व्या 12ची तयारी करत असताना ज्ञानेश्वर भाऊंना सॉईल मिल जे महिंद्रा समिटकडनं जैविक खत येतं त्याचा आपण एकरी प्रतिझाड 5 किलोच्या हिशोबाने दोघं साईडला 2.5-2.5 किलोच्या हिशोबाने डोस देणार आहे. एवढे जरी 7 ते 8 कामं आपण रेस्ट 12मध्ये जर केले म्हणजे 3 महिने ज्यांनी काम केलं त्यांना पुढे 7 महिने हे जड जाणार नाही. आपल्याला मोठ्या मोठ्या समस्या जाणवतात. पानगळ मारून देतो आपण इथेल 52-34 ने, त्यानंतर फुलासाठी आपल्याला खूप भांडावं लागतं. एकीकडे केन चालते म्हणजे शाकीय वाढ होते, लैंगिक वाढ होत नाही. सेटिंग कशी बशी झाल्यानंतर आपल्याला पाकळी करपा, प्लेक, तेल्या, मर
या समस्यांना तोंड देण्यासाठी जे शेतकरी रेस्ट बारामध्ये कामं करतील, जसं ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे डिंकाचे लाडू खातात, त्या पद्धतीमध्ये डाळिंबाला जर आपण या पद्धतीमध्ये जर फूड किंवा प्रॅक्टिसेस जर आपण राबवल्या तर नक्की आपण डाळिंबाचं जे पीक आहे हे चांगल्या प्रकारे यशस्वी करू शकतो. तर अशा पद्धतीने मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेन की आपण जर रेस्ट बाराची तयारी करत असाल तर आपण एवढे कामं करून घेणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपले सर्व कामं हे कम्प्लीट होतील व पंजा छाटणीनंतर जी नवीन शूटनिंग नरे तिला निंबर करण्यासाठी आपण 4 ते 5 स्प्रे घेत असतो, त्यामध्ये बोर्डो, जिरोबॉन, 34, मायक्रोन्यूट्रन, कोलासारख्या औषधांचा वापर केल्यामुळे आपल्याला काडीमध्ये स्टोरेज निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली गर्भधारणा ही पानगळ मारल्यानंतर 21व्या दिवशी नर फूल आणि 35व्या दिवशी सेटिंग होणारी मादी फूल जर निघाली तर 55 ते 90 दिवसामध्ये आपला प्लॉट हा सेटिंग झाला पाहिजे. वयोमानानुसार 40 किलो, 60 किलो, 80 किलो आणि आपल्या मालाची जी साईज आहे ही 300 ग्रॅमपासून ते 800 ग्रॅमपर्यंत मिळणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या मार्फत जास्तीत जास्त जागरूकपणा डाळिंब या पिकामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. तेल्या आणि प्लेग हे दोन मोठे चॅलेंजेस आपण जर कॅटल करू शकलो तर नक्की आपण डाळिंब या पिकामध्ये यशस्वी होऊ असे मी आशा व्यक्त करतो. आभारी.